बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। टुडे फॉर स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश। Our today's topic is how creatures move. How creatures move. ही एक कविता आहे आणि ती आपण आज अभ्यासायची आहे, वाचायची आहे, बोलायची आहे, त्यातली चित्र पण आपल्याला पाहायची आहे आणि हाव क्रिएचर्स मूव ते कसे मूव करतात हे पण आपण शिकायचं आहे। आपली स्टँडर्ड आहे 5th आणि आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश, हाव क्रिएचर्स मूव। बघा ही आपली कविता आहे, मी कविता वाचते पहिली। ओके, हाव क्रिएचर्स मूव। द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज, द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिम्प टू लिम्प, व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल, अँड सील्स कॅन डाईव अँड स्विम, द वॉर्म ही विगल्स ऑल अराउंड, द मंकी स्विंग्स बाय हिज टेल, and birds may hop upon the ground or spread their wings and sing. But boys and girls have much more fun. They leap and dance and walk and run. Okay, author unknown. म्हणजे ही कविता कोणी लिहिली आहे ते अज्ञात कवी आहेत, कोण कवी आहेत ते आपल्याला माहित नाहीये। एका अज्ञात कवीने ही कविता लिहिलेली आहे, पुन्हा आपण वाचूया। द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज, द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिम्प टू लिम्प, व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल, अँड सील्स कॅन डाईव अँड स्विम, द वॉर्म ही विगल्स ऑल अराउंड, द मंकी स्विंग्स बाय हिज टेल, अँड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड ऑर spread their wings and sing. But boys and girls have much more fun. They leap and dance and walk and run. Okay? आता बघा इथले महत्वाचा शब्द कवितेतला creatures. Creatures किंवा creatures, पण आपण creatures बोलूया. Creatures. Okay, creatures म्हणजे प्राणी, सगळे प्राणी, मनुष्य प्राण्यापासून सगळे प्राणी। ओके, जे पाण्यात राहणारे, हवेत उडणारे, जमिनीवर चालणारे, झाडांवरून उड्या मारणारे, हे सगळे प्राणी म्हणजे क्रीचर्स। ओके, हे सगळे प्राणी म्हणजे क्रीचर्स। तर आता आपण एक एक चित्र पाहूया आणि समजून घेऊया। हा, हूज ही लायन, पहिलीच आपली ओळख काय आहे। द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज, पॉ म्हणजे पायाचा तळवा, पॉ म्हणजे तळवा। बघा जे पायात, त्याला चार पाय आहेत आणि चार पायाचे त्याचे चार तळवे आहेत, ते जे पॉ आहेत ते कसे आहेत, पॅडेड। पॅडेड म्हणजे गादी सारखे मऊ मऊ। एखादी वस्तू पॅडेड आहे म्हणजे त्याच्यामध्ये कापूस भरलेला आहे। आता त्या लायनचे पॅड पॉज कसे असतात मी एकदम पुढे तुम्हाला दाखवलेलं आहे, आता फक्त सांगते तुम्हाला की लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज, लायन चालतो, वॉक करतो, पण कशावर वॉक करतो तो, त्याच्या पॅडेड पॉजनी तो रुबाबदार किंग सारखा चालतो। लायन इज द किंग ऑफ जंगल, वी नो दॅट। मग तो सध्या चालणं पण राजासारखंच आहे आणि तो जेव्हा चालतो तो तेव्हा त्याच्या पॅडेड पॉज वर चालतो, त्याचे मऊ मऊ जे पायाचे तळवे आहेत त्याच्या आधाराने तो राजासारखा चालतो। द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज। येस, द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिम्प टू लिम्प,
स्विरल म्हणजे खार, खारुताई. खारुताई कुठे असते? झाडावर असते, ओके. नाही, झाडावरच आपल्याला बघायला मिळते. ती काय करते? लिंब टू लिंब म्हणजे झाडावरच्या फांद्यांवरून लिप्स म्हणजे उड्या मारते, ओके. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर अशी ती उड्या मारते. द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिंब टू लिंब. द स्क्विरल लिप्स फ्रॉम लिंब टू लिंब. झाडाच्या फांद्यांवरून ती उड्या मारते. कोण? खारुताई. स्क्विरल म्हणजे खार, खार. स्क्विरल म्हणजे खार. आपण तिला लाडाने खारुताई म्हणतो, पण स्क्विरल म्हणजे खार, खारुताई. तर स्क्विरल लिप्स फ्रॉम लिंब टू लिंब, झाडांच्या फांद्यांवरून उड्या मारत असते. व्हाय फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल. बघा, फ्लाईज उडतात सुद्धा, उडत उडत येतात आणि एका ठिकाणी बसल्या की त्या पुढे 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 सरकत जातात, जर तुम्ही बघितलं तर. हा, आणि त्या सरकत जातात म्हणजे काय करतात? क्रॉल करतात. क्रॉल म्हणजे काय? छोटं बाळ रांगतं बघा गुडघ्यावर, ते बसतं आणि जेव्हा त्याला उभं राहता येत नसतं आणि पुढे पुढे जायचं असतं, तेव्हा छोटं बाळ गुडघ्यावर रांगत जात. हा, त्याला म्हणतात क्रॉल. तसं रांगत रांगत त्या फ्लाईज म्हणजे माशा भिंतीवर चढत असतात, भिंतीवर रांगत असतात, भिंतीवर इकडून तिकडे फिरत, रांगत रांगत फिरत असतात. व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल. व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल. व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल. अँड सील्स कॅन डाइव अँड स्विम. सील मासा, सील मासा पाण्यामध्ये डाइव म्हणजे उडी मारतो आणि पोहतो. अँड सील्स कॅन डाइव अँड स्विम. सील्स कॅन डाइव अँड स्विम, ओके. अँड सील्स कॅन डाइव अँड स्विम. हा सील मासा आहे, सील मासा. तो पाण्यात उडी मारतो आणि पोहत जातो. The worm, he wiggles all around. The worm, worm म्हणजे किडे. खूप प्रकारचे किडे बघा. भाजी आपण वाटण्याची शेंगा उघडतो तेव्हा त्याच्यातनं हिरवे हिरवे किडे येतात. आपलं जे वांग आहे ते कापलं की त्याच्यातनं असे तपकिरी रंगाचे किडे येतात. हे जे आपण बघतोय तसे गांडूळ आपल्याला मातीत बघायला मिळतात, ओके. नाही, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे किडे असतात ते काय करत असतात? विगल करत असतात, असे गोल 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 सरपटत असता. बघ, द वर्म ही विगल्स ऑल अराउंड. सगळी भर तो विगल 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 करत जातो, जातो. द वर्म ही विगल्स ऑल अराउंड. द वर्म ही विगल्स ऑल अराउंड. The monkey swings by his tail. The monkey swings by his tail. Monkey जे आहे ते त्याच्या शेपटीची गुंडाळी करत, झाडाला पकडत आणि काय करत? झोपाळ्यासारखं हलत राहत. The monkey swings by his tail. Tail म्हणजे शेपटी. शेपटी झाडाला गुंडाळून झाडाला झोके घेतो. मंकी स्विंग्स बाय हिज टेल. द मंकी स्विंग्स बाय हिज टेल. झाडावर झुके घेतो कशाच्या साह्याने? त्याच्या शेपटीच्या साह्याने. आता बघाय बघा, शेपटी पकडून ठेवली आहे बघा झाडाला, ती बघा. आता बघा बघा, पुन्हा तुम्हाला दिसेल शेपटीने पकडतो झाडाला आणि उड्या मारतो. झोपाळ्यावर बसल्यासारखा झुला करतो तो, बघा झुलतो. The monkey swings by his tail. The monkey swings by his tail. The monkey swings by his tail. Okay.
एंड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड। हॉप उड़ी मारने, हॉप अशी उड़ी मारतो बघा, इज हॉपिंग, हॉप 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 राइट। द बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड, बर्ड्स जमिनीवर उड्या मारतात, हे बघा हॉप हॉप हॉप। बघा सोची मध्ये त्यांनी पकडलंय त्याला जे खायचंय ते, आणि हॉप करतोय राईट। And birds may hop upon the ground. And birds may hop upon the ground. Hop म्हणजे उडी मारणे, मी आता सांगितलं बघा कशी उडी मारतात। And birds may hop upon the ground. Birds जमिनीवर hop करतात, उड्या मारतात। And birds may hop upon the ground. Birds may hop upon the ground or spread their wings and sail. पक्षी त्यांचे पंख पसरतात आणि हवेत सेल म्हणजे तरंगतात। जशी बोट पाण्यावर तरंगते तसे पंख पसरून पक्षी हवेत तरंगतात। जशी बोट पाण्यावर तरंगते तसे पंख पसरून पक्षी हवेत तरंगतात, हे बघा बघा कसा तरंगतोय हवेमध्ये। और स्प्रेड देअर विंग्स अँड सेल, और स्प्रेड देअर विंग्स अँड सेल। सेल म्हणजे तरंगणे, पक्षी कुठे तरंगतायत पाण्यावर नाही, हवे पक्षी हवेत तरंगत आहे। जशी बोट पाण्यावर तरंगते तसे पक्षी हवेत तरंगत आहे। कशाच्या साह्याने, त्यांच्या विंग्सच्या साह्याने, त्यांचे विंग्स पसरतात, स्प्रेड देअर विंग्स अँड सेल इन द स्काय, और स्प्रेड देअर विंग्स अँड सेल। बट बॉइज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन, हे जे प्राणी पक्षी जी मजा करतात त्यापेक्षा जास्त बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन। बॉईज अँड गर्ल्स छोटी मुलं मुली तुमच्यासारखी खूप मज्जा करतात, मच मोर फन, खूप खूप मज्जा करतात। बघा कसे खुशी धावतायत हसत हसत, केवढा आनंद झालाय बघा त्यांना, धावत सुटलंय। तुम्हाला आवडतं ना असं धावायला वाटेल तसं, हो की नाही। शाळा शाळेची मधली सुट्टी झाली, शाळेच्या कॅरिडॉर मधून धावतात, मैदानात नेलं मैदानात धावतात, घरी आले संध्याकाळी खेळायला बाहेर गेले की पण तुम्ही धावता, हो की नाही। बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन। बघा काय काय करतायत, द बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन। बघा कशी मज्जा मज्जा करतायत, बघा आहे ना, रेती भरतायत बाल्यांमध्ये, ती मुलगी बघा छोटे छोटे झाडू घेऊन साफसफाई करते, ही मुलं दगडांमध्ये खेळताय, ह्या मुली झाड लावतायत, हा बघा पाईप मध्ये जाऊन बघतोय, आहे की नाही मज्जा। बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन, मुला मुलींना खूप खूप मज्जा करता येते, त्या प्राण्यांपेक्षा पण मुलं मुली खूप मज्जा करतात। लिप अँड डान्स अँड वॉक अँड रन, ते पण उड्या मारतात, डान्स करतात, वॉकिंग करतात आणि रन करतात। लिप म्हणजे उड्या मारतात, डान्स म्हणजे नाच करतात, वॉक म्हणजे चालतात आणि रन म्हणजे धावतात, हो ना। दे लिप अँड डान्स अँड वॉक अँड रन, बघा कशी मज्जा करतायत, नाचतायत मित्र मैत्रिणी, हे बघा बघा डान्सची प्रॅक्टिस चालली आहे, डान्स करताय ते बघा। दे लिप अँड डान्स अँड वॉक अँड रन, दे लिप अँड डान्स अँड वॉक अँड रन, दे लिप अँड डान्स अँड वॉक अँड रन।
They leap and dance and walk and run. ओके आपली कविता संपली. आता बघा, मी तुम्हाला म्हटलेलं ना, सिंहाचा पॅडेड पॉ तुम्हाला दाखवीन. बघा, हा आहे सिंहाचा तळवा, पायाचा तळवा. बघा त्याच्या तळव्याला कशी गादी सारखा मऊ मऊ भाग आहे. बघा, दिस इज लायन्स पॅडेड पॉ. दिस इज लायन्स पॅडेड पॉ. खाली पायाचा तळव्याचा खालचा भाग बघा असा असतो, कसा पॅडेड मऊ मऊ सॉफ्ट असतो. दिसतंय तुम्हाला, कळलं सगळ्यांना हे काय आहे? दिस इज लायन्स सिंहाचा पॅडेड गादी सारखा पॉ तळवा. ओके, द लायन्स पॅडेड पॉज. दिस इज द लायन्स पॅडेड पॉज. आता कोणते कोणते क्रिचर्स या धड्यात आहेत पुन्हा एकदा पाहूया आपण. लायन, स्क्विरल, फ्लाय, सिंह, राईट? हे सगळे क्रिचर्स आता आपण बघितले. लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज, स्क्विरल लिप्स फ्रॉम लिम टू लिम, फ्लाय क्रॉल ऑन द वॉल, सील डाइव अँड सीम. बरोबर ना, बघितलं ना आपण सगळं. लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज, लिम स्क्विरल लिप्स फ्रॉम लिम टू लिम, फ्लाय क्रॉल ऑन द वॉल अँड सील डाइव अँड सीम. सीम डाइव अँड स्विम. कोणते कोणते आहेत बघा. वर्म गिगल्स अराउंड, बर्ड फ्लाइज अँड सेल, ही स्प्रेड हिज विंग्स अँड सेल, मंकी स्विंग्स ऑन हिज टेल, अँड बर्ड हॉप ऑन द ग्राउंड. Right? Worm giggles, bird spread its wings and fly, monkey swing with his tail and bird hop on the ground. Hop upon the ground, worm giggles, bird spread wings and sail, monkey swings with his tail and bird hop upon the ground. ओके, आता लिम टू लिम हा शब्द आहे बरोबर. स्क्विरल लिप्स म्हणजे उड्या मारते. फ्रॉम लिम टू लिम, लिम म्हणजे काय? अ ब्रांच ऑफ अ ट्री, झाडाच्या फांदी, झाडाची फांदी. लिम टू लिम, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती उड्या मारते. सेल, आता बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं सेल आपण कशाला म्हणतो, तर हे जे बोटीचं शीड दाखवलेलं आहे बघा त्रिकोणी रंगाचं, त्याला म्हणतात सेल. हा, आणि बघा बर्ड्स बर्ड्स ऑल्सो सेल इन द स्काय, दे स्प्रेड देअर विंग्स अँड दे सेल इन द स्काय. बर्ड्स फ्लाय स्मूथली ऍज शिप सेल्स इन द सी. जशी बोट पाण्यावर अगदी सहजरित्या चालत असते, तसे पक्षी सुद्धा अगदी सहजरित्या आकाशामध्ये उडत असतात. बर्ड्स फ्लाय स्मूथली ऍज शिप सेल्स इन द सी. दिस इज व्हॉट क्रॉल, फ्लाय क्रॉल ऑन द वॉल. माशी आहे ती जमिनीवर रांगत असे, बघा याला म्हणतात रांगणे, याला म्हणतात रांगणे. हा मुलगा जी ऍक्शन करतोय तो आता रांगत रांगत पुढे जाणार, राईट? क्रॉल, लहान बाळ अशी चालतात बघा हो ना, जेव्हा त्यांना बसता येत असतं पण उभं राहता येत नसतं तेव्हा अशीच रांगत रांगत पुढे येतात, क्रॉल. पुन्हा एकदा कविता वाचूया. The lion walks on padded paws,
The squirrel lives from limb to limb. While flies can crawl straight up a wall and seals can dive and swim. The worm, he wiggles all around. The monkey swings by his tail. And birds may hop upon the ground or spread their wings and sing. But boys and girls have much more fun. They leap and dance and walk and run. The lion walks on padded paws. The squirrel leaps from limb to limb. While flies can crawl straight up a wall and seals can dive and swim. The worm, he wiggles all around. The monkey swings by his tail. And birds may hop upon the ground or spread their wings and sail. But boys and girls have much more fun. They leap and dance and walk and run. The lion walks on padded paws. The squirrel leaps from limb to limb. While flies can crawl straight up a wall and seals can dive and swing. The worm, he wiggles all around. The monkey swings by his tail. And birds may hop upon the ground or spread their wings and sail. But boys and girls have much more fun. They leap and dance and walk and run. आता बघा आपण काही ऍक्शन वर्ब्स बघूया. हा या कवितेमध्ये आलेले जे ऍक्शन वर्ब्स आहेत त्यांचा आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या बोलण्यामध्ये वाक्यात उपयोग केलेला आहे. वी हॅव यूज दोज वर्ब्स इन अवर ओन सेंटेन्सेस. ओके, कोणते कोणते वर्ब्स आणि त्यांचे सेंटेन्स ते आता आपण पाहूया. वॉक्स, रुची वॉक्स टू स्कूल एव्हरी डे. रुची वॉक्स टू स्कूल एव्हरी डे. वॉक्स म्हणजे चालणे. ओके, रुची वॉक्स टू स्कूल एव्हरी डे. लिप्स, अहमद लिप्स अप टू प्लक द मँगो. लिप म्हणजे उड्या मारणे. ओके, अहमद लिप्स अप टू प्लक द मँगो. अहमद मँगो तोडण्यासाठी, प्लक म्हणजे तोडण्यासाठी, मँगो तोडण्यासाठी उड्या मारत आहे. अहमद लिप्स अप प्लक द मँगो. अहमद लिप्स अप टू प्लक द मँगो. प्लक म्हणजे झाडावरून तो तोडणे, मँगो तोडणे. ओके, क्रॉल, क्रॉल रांगणे. अल्यो नुष्काज बेबी ब्रदर कॅन क्रॉल व्हेरी फास्ट नाऊ. अल्यो नुष्काज बेबी ब्रदर, अल्यो नुष्का आठवली ना तिच्या बेबी ब्रदरला बाबा सागा घेऊन गेली होती तोच बेबी ब्रदर. ही कॅन क्रॉल व्हेरी फास्ट नाऊ. आता तो खूप फास्ट रांगत जातो. ओके, क्रॉल, अल्यो नुष्काज बेबी ब्रदर कॅन क्रॉल व्हेरी फास्ट नाऊ. वॉक्स, रुची वॉक्स टू स्कूल एव्हरी डे. लिप्स, अहमद लिप्स अप टू प्लक द मँगो. क्रॉल, अल्यो नुष्काज बेबी ब्रदर कॅन क्रॉल व्हेरी फास्ट नाऊ. डाईव, उडी मारणे. कशासाठी उडी मारणे? पोहण्यासाठी, पाण्यात उडी मारणे. पोहण्यासाठी पाण्यात उडी मारणे याला डाईव म्हणतात. द स्विमिंग कोच आस्क्ड अहमद टू डाईव इन टू द पूल. द स्विमिंग कोच, स्विमिंग शिकवणारे जे मास्तर असतात त्यांना कोच म्हणतात. स्विमिंग कोच, जे स्विमिंग कोच आहेत त्यांनी अहमदला डाईव इन टू द पूल, पूल म्हणजे स्विमिंग पूल. ओके, स्विमिंग पूल मधल्या पाण्यामध्ये उडी मारायला सांगितली. द स्विमिंग कोचनी अहमदला स्विमिंग पूल मधील पाण्यामध्ये डाईव म्हणजे उडी मारायला सांगितली. द स्विमिंग कोच आस्क अहमद टू डाईव इन टू द पूल. स्विम, निखिल वॉन्ट्स टू लर्न टू स्विम. निखिलला पोहायला शिकायचं आहे. To learn to swim. Okay. Wiggles. Every time I catch a worm, it wiggles out of my hand. Every time, प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा I catch a worm, मी एखादा कीडा पकडतो, it wiggles out of my hand. ते सरपटत सरपटत माझ्या हातातून सटकून जातं. कारण आधीच ते गिळगिळत असतात, माहितीये ना वॉर्म कीडे कसे असतात, गिळगिळत असतं त्यांचा अंग चिकट चिकट.
मग पकडल्यावर ते पटकन हातातून सटकून जातात, सरपटत सटकून जातात. द स्विमिंग कोच सॉरी डाइव द स्विमिंग कोच आस्क एमर टू डाइव इन टू द पूल. स्विम निखिल वॉन्ट्स टू लर्न टू स्विम. विगल्स एवरी टाइम आई कैच अ वर्म इट विगल्स आउट ऑफ माई हैंड. स्विंग्स द मंकी स्विंग्स फ्रॉम वन ब्रांच टू अनदर. स्विंग्स म्हणजे झोका घेणे. हा मंकी जो आहे माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झोके घेत जातो. हॉप बर्ड्स हॉप अराउंड ऑन द फील्ड नेक्स्ट टू माय हाऊस एव्हरी मॉर्निंग. माझ्या घराच्या समोरच माझ्या घराच्या बाजूला रोज सकाळी माझ्या घराच्या बाजूला पक्षी जमिनीवर हॉप म्हणजे उड्या मारत असतात. स्प्रेड आय स्प्रेड द मॅट ऑन द फ्लोअर अँड स्लीप ऑन इट. मी जमिनीवर मॅट पसरली स्प्रेड केली पसरली आणि मी त्या जमीन मॅटवर झोपून गेले. ओके आय स्प्रेड द मॅट ऑन द फ्लोअर मी जमिनीवर चटई पसरली अँड स्लीप ऑन इट आणि मी झोपले. ओके अगेन स्विंग्स द मंकी स्विंग्स फ्रॉम वन ब्रांच टू अनदर. हॉप बर्ड्स हॉप अराउंड on the field next to my house every morning. Spread. I spread the mat on the floor and slip on it. Sail. Ships sail on the sea. Lip. I saw Lyonushka leap out of Baba Yaga's house. I saw Lyonushka leap out of Baba Yaga's house. Run. Jenny will run in a race tomorrow. Sail. Ship sail on the sea. बोटी पाण्यावर तरंगतात. बोटी पाण्यावरून प्रवास करतात. Ship sail on the sea. Leap. I saw Lyonushka. Leap out of Baba Yaga's house. मी पाहिलं अल्योनुष्कानी बाबा यागाच्या घरातून बाहेर उडी मारली. I saw अल्योनुष्का leap out of Baba Yaga's house. Run, धावणे. Jenny will run in a race tomorrow. Jenny उद्या रेस मध्ये रनिंग च्या रेस मध्ये धावणार आहे. Run, Jenny will run in a race tomorrow. डान्स माय फ्रेंड्स अँड आय लव टू डान्स. डान्स म्हणजे नृत्य नाच करणे. माझ्या माय फ्रेंड्स म्हणजे माझ्या मित्रांना आणि मला माझ्या मैत्रिणींना आणि मला नाचायला खूप आवडतं. वी लव टू डान्स. वी लव आम्हाला नाच करणं हे आमचं अत्यंत प्रिय काम आहे. माय फ्रेंड्स अँड आय लव टू डान्स. लिप I saw Lyonushka leap out of Baba Yaga's house. Sail, ship sail on the sea. Dance, my friends and I love to dance. Run, Jenny will run in a race tomorrow. आता बघा अजून काही जी धड्यात नाहीये पण आपल्याला माहित आहेत अशी actions, verbs. बघा sing. The children sing together at school every morning. Every evening, my sister and I cook for our family. Sweep. I like to sweep the garden. Sing म्हणजे गाणं. गाणं म्हणणे. Cook म्हणजे शिजवणे आणि sweep म्हणजे झाडणे. Okay? Sing, cook, sweep. हे तीन action verbs आणि त्यांचा आपण वाक्यात उपयोग केला आहे. जे कवितेमध्ये नाही आहेत बाहेरचे तीन action verbs घेऊन आपण त्यांचा वाक्यात उपयोग केलेला One, many. Squirrel, squirrels. One squirrel, many squirrels. One seal, many seals. One worm, many worms. One bird, many birds. One monkey, many monkeys. One fly, many flies. Spelling मध्ये बघा काय बदल झाला. Fly मधलं y गेलं आणि y च्या ऐवजी i आलं आणि es बरोबर. फ्लाय फ्लाईज. गूज गीज.
टूथ टी गूज म्हणजे एक पक्षी एक बगळा किंवा एक हाऊस आणि गीज म्हणजे मेनी खूप हाऊस ओके वन गूज मेनी गीज वन वुल्फ मेनी वुल्फ्स वुल्फ मधला एफ गेला आणि एफ च्या ऐवजी व्ही ई एस लागून अनेक वचन झालेलं आहे वन वुल्फ मेनी वुल्फ्स स्क्विरल स्क्विरल सील सील्स वर्म वर्म्स बर्ड बर्ड्स मंकी मंकीज फर फ्लाय फ्लाईज गूज गीज वुल्फ वुल्फ्स Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.